कालीसरार पुजारी टोला संजय सरोवर या धरणामधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीमध्ये सुरू असल्याने भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील सर्व लोकांना सतर्क राहावे अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाने सूचना, दुकाने, सार्वजनिक स्थळ, चौकात सूचना फलक लावण्यात आले आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे सायंकाळपासून 33 दरवाजेपैकी 21 दरवाजे 2 मीटरने व 12 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले आहेत. तर वैनगंगा नदीच्या पाण्यात वाढ असल्याने तुमसर मोहाडी मार्ग बंद करण्यात आलेला आहे. तसेच पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने माडगीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेले 10 भक्तजन वैनगंगा नदीच्या पात्रात अडकले. पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने कारधा नदीच्या काठावर जाऊन पाण्याचा अंदाज वर्तविला व कारधा येथील जुना पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी विनोद जाधव, पोलीस विभाग तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, तरी वैनगंगा नदी व नाल्याच्या काठावरील राहणाऱ्या गावांच्या लोकांना काळजी घ्यावी व सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. क्षेत्रामध्ये तामसवाडीसारख्या क्षेत्रामध्ये रस्ते बाधित झालेले आहेत आणि तिथे पाणी काही गावांमध्ये एक दोन ठिकाणी घुसलेलं आहे. अजून मोठ्या प्रमाणावर कुठेही असं घडलेलं नाही, परंतु पाण्याचा स्तर वाढत असल्यामुळे याच्यापुढे असं घडू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी सावधानी पाळणं गरजेचं. प्रवीण भोंदेसह कॅमेरामॅन विलास केजरकर, विदर्भ न्यूज, भंडारा.